नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्रात भारतीय शासन आणि राजकारण, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स हा पेपर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठामध्ये शिकवला जातो। आपल्याही विद्यापीठांतर्गत हा पेपर पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर शिकवला जातो। पदवी स्तरावर बीए सेकंड इयरला तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये हा पेपर आपण शिकत असतो। मित्रांनो, चौथ्या सेमिस्टरमध्ये आपण भारतीय शासन आणि राजकारण हा जो पेपर आहे त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण भारतातील राजकीय पक्ष। आज आपण भारतातील राजकीय पक्षांची प्रमुख वैशिष्ट्ये हे अभ्यासणार आहोत। मित्रांनो, या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारल्यानंतर विविध राजकीय पक्षांचं अस्तित्व आणि त्या राजकीय पक्षांचं वैशिष्ट्ये यासंबंधी वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यास झालेला आहे। कुठल्याही लोकशाही देशामध्ये राजकीय पक्ष हे त्यांचं अस्तित्व हे अनिवार्य असतं आणि त्यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची अशी असते। समुद्रावर ज्या पद्धतीने लाटा स्वाभाविक असतात, नैसर्गिक असतात, त्याचप्रमाणे प्रातिनिधिक शासन पद्धतीमध्ये सुद्धा राजकीय पक्ष हे नैसर्गिक आणि स्वाभाविक असतात असं म्हटलं जातं। शासन यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटा राजकीय पक्ष उचलत असतात ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। मित्रांनो, राजकीय पक्षांच्या अस्तित्वाशिवाय प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचं आपण कल्पनाही करू शकत नाही, कारण प्रातिनिधिक लोकशाही पद्धतीमध्ये राजकीय पक्ष लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि म्हणून राजकीय पक्षांचं एक वेगळं स्थान आपल्याला लोकशाहीमध्ये, विशेषतः प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये असल्याचं लक्षात येतं। भारतामध्ये जी लोकशाही शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे यामध्ये सुद्धा राजकीय पक्षांचं महत्त्व आणि प्रभाव अत्यंत महत्त्वाचा आहे। मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे की भारतीय राजकारणात राजकीय पक्षांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका वठवलेली आहे। मुळामध्ये काँग्रेस हा सुद्धा सुरुवातीच्या कालखंडामध्ये दबावट होता, परंतु त्याचं नंतरच्या कालखंडात राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या पक्षाने निभावल्याचं आपल्याला माहिती आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची स्थापना 1885 मध्ये इंग्रजचा जो अधिकारी एलन ह्यूम नावाचा होता त्याने केलेली होती आणि त्यानंतर भारतीय या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये या देशातल्या वेगवेगळ्या नेत्यांनी मार्गदर्शन केलं, नेतृत्व दिलं आणि त्याच पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा त्याच पक्षाच्या आदेशामधूनच स्वातंत्र्य लढा लढला गेला आणि खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्वाची फळी या काँग्रेस पक्षामध्ये तत्कालीन काळामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याचबरोबर इतर काही पक्ष सुद्धा त्यावेळी स्थापन झालेले होते आणि मग त्यांचाही प्रभाव माणस भारतीय जनमानसावर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। भारतीय स्वातंत्र्याची वाटचाल अशा पद्धतीने होत असताना आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली तेव्हा लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारल्यानंतर या ठिकाणी राजकीय पक्ष असणं अत्यंत आवश्यकच होतं आणि त्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्यानंतर कालखंडामध्ये काँग्रेस हा एक राजकीय पक्ष आणि त्याबरोबर इतर राजकीय पक्षांची जी स्थापना झाली त्यावर आपल्याला या राजकीय पक्षांची काही प्रमुख वैशिष्ट्ये किंवा ठळक त्याच्या वैशिष्ट्यावर आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची आहे। मित्रांनो, आधुनिक काळामध्ये आपण असं पाहतो जगातल्या सर्व देशामध्ये जिथे जिथे लोकशाही शासन व्यवस्था आहे त्या देशात राजकीय पक्षांचं अस्तित्व आहे, परंतु राजकीय पक्षांचं स्वरूप किंवा राजकीय पक्षांचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे। पाश्चिमात्य देशातील राजकीय पक्ष आणि आशिया खंडातील देशातील राजकीय पक्ष यांच्यामध्ये फार मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतो। विशेषतः त्या त्या देशांमध्ये असणारी राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, त्यातील लोकांचं राहणीमान आणि लोकांची मानसिक परिस्थिती, त्याचबरोबर त्या समाजाची मूल्यव्यवस्था आणि लोकांचा राजकीय दृष्टिकोन, सामाजिक परिस्थिती या सगळ्यामधून त्या देशातील लोकांची मानसिकता घडत असते आणि त्याचा प्रभाव नक्कीच पक्ष पद्धतीवर पडत असतो आणि म्हणून त्या त्या देशाची एक खास वैशिष्ट्ये असतात। तशाच पद्धतीने भारतीय राजकीय पक्षांची सुद्धा खास वैशिष्ट्ये आहेत। या वैशिष्ट्याचा आपण अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी आढावा घेणार आहोत। मित्रांनो, भारतीय राजकीय पक्षांची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहेत
ती प्रमुख वैशिष्ट्य जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल, जी प्रमुख वैशिष्ट्य थोडक्यात जर आपण आढावा घेता लक्षात असं येईल की ही पक्ष पद्धती भारतातली पहिलं वैशिष्ट्य असे आहे की बहुपक्ष पद्धती आहे. दुसरं वैशिष्ट्य, काही काळ एक प्रबळ पक्ष पद्धती होती, नंतरच तत्वनिष्ठेला या ठिकाणी गौण स्थान प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतं. नंतरच वैशिष्ट्य, पक्षांतर्गत संघर्ष आणि फाटाफूट राजकीय पक्षामध्ये पाहायला मिळते. व्यक्तिनिष्ठ राजकारणाचा अवलंब राजकीय पक्षांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर शिस्तबद्ध संघटनेचा राजकीय पक्षामधला अभाव हे सुद्धा भारतीय पक्ष पद्धतीचं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर जातीवादी पक्षांचा वाढता प्रभाव आणि प्रादेशिक पक्षांचे वाढते महत्व ही काय काय आहे भारतीय राजकीय पक्षांची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत आणि या प्रमुख वैशिष्ट्याच्या आधारावर आपल्याला ही भारतीय राजकीय पद्धती समजून घ्यावी लागेल. आता प्रत्येक वैशिष्ट्यावर आपण थोडक्यात विवेचन करूया म्हणजे हा भाग आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल. याच ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की वस्तुनिष्ठ स्वरूपाचे जे प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्यास सोपे जातील. लक्षात घ्या की भारतीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्यांचं आपण अगदी थोडक्यामध्ये प्रत्येक वैशिष्ट्याचं थोडक्यात विवेचन करूया जेणेकरून हा भाग आपल्याला चांगल्या पद. पहिला वैशिष्ट्य कुठला आहे, या देशामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. मित्रांनो, संख्यात्मक निकष लक्षात घेतला तर जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये काही देशामध्ये एकपक्ष पद्धती, काही देशामध्ये द्विपक्ष पद्धती आणि भारतासारख्या देशामध्ये बहुपक्ष पद्धतीचा त्या ठिकाणी हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. भारताने बहुपक्ष पद्धतीचा स्वीकार केला आहे. भारतीय समाजाची जी विविधता आहे या समाजामध्ये असणारी विविधता, विविध धर्म, विविध जाती, विविध प्रांत आणि वेगवेगळ्या प्रादेशिक अस्मिता ह्या जर लक्षात घेतल्या तर बहुपक्ष पद्धती ही या देशामध्ये आवश्यकच होती आणि त्याचं प्रतिबिंब राजकीय पक्षामध्ये आपल्याला पडण्याचं पाहायला मिळतं. राष्ट्रीय पातळीवरचे जे पक्ष आहेत, उदाहरणार्थ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष आहे किंवा कम्युनिस्ट पक्ष आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इत्यादी पक्ष काय आहेत, राष्ट्रीय पातळीवरचे आहेत. आणि याच्याशिवायही राष्ट्रीय पातळीवर जे निकष स्पष्ट केले आहेत ते निकष पूर्ण करणारे पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रादेशिक पक्ष तर खूप मोठ्या प्रमाणात या देशात आहे आणि स्वाभाविक आहे. या देशातली विविधता, धर्म, जात, भाषा, प्रांत, तिथली अस्मिता आणि त्या त्या प्रदेशाचे वेगळे प्रश्न, वेगळी सांस्कृतिक ठेवण यामधून काय झाले आहे, ही पक्ष खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि बहुपक्ष पद्धती या भारतीय राजकीय पक्ष पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, दुसरं वैशिष्ट्य आहे की काही काळ एक प्रबळ पक्ष पद्धती या देशामध्ये रूढ झालेली होती. आपण पाहतो देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेस हाच पक्ष सत्तेमध्ये आला आणि काँग्रेसच्या तुलनेमध्ये इतर पक्ष अत्यंत दुर्बळ आणि प्रभावहीन असल्याचं आपल्याला अगदी सुरुवातीच्या कालखंडात पाहायला मिळतं. 1952 जेव्हा पहिली निवडणूक झाली तेव्हापासून ते 1967 पर्यंत जवळपास केंद्रामध्ये आणि बहुतेक जवळपास सर्व राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच पक्ष म्हणजे एक पक्ष प्रबळ अशा पद्धतीचं ते वातावरण होतं आणि इतर पक्ष अत्यंत दुर्बल किंवा त्याच्या तुलनेमध्ये खूप कमी जागा आणि खूप मोठ्या कमी प्रमाणामध्ये त्या पक्षांना लोकांनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं. आणि 1977 पर्यंत एक पक्ष प्रबळ पद्धती होती असं अनेक विचारवंतांना वाटतं. नंतर मात्र काय झालं, अनेक पक्ष उदयास आले, प्रादेशिक पक्ष उदयास आले, अनेक राष्ट्रीय पक्षांनी बऱ्यापैकी त्यांचं स्थान या ठिकाणी पक्क केलं आणि यामधून एक पक्ष पद्धती किंवा एक पक्ष प्रभाव पद्धतीचा ऱ्हास झाला असं अनेक विचारवंतांना या बाबतीत म्हटलं. आणि म्हणून ही भारतीय राजकीय व्यवस्थेची एक वैशिष्ट्य आहे की काही काळ या ठिकाणी एक पक्ष प्रबळ होता आणि त्यानंतर केंद्रात आणि राज्यात हा पक्ष सत्तेमध्ये होता. नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं, विशेषतः 1977 नंतर 1989 आणि 1956 नंतर खूप मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं आपल्याला एका ठिकाणी पाहायला, म्हणून हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, तिसरं वैशिष्ट्य आहे तत्वनिष्ठेला गौण स्थान.
राजकीय पक्ष म्हटल्यानंतर काय असतं? राजकीय पक्ष म्हटलं की त्याचं एक तत्वज्ञान असतं, त्याची एक विचारसरणी असते. नव्हे विचारसरणी हीच राजकीय पक्षांची वेगळी ओळख असते. परंतु भारतीय राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये जर आपण अभ्यासली तर काय लक्षात येतं की तत्वज्ञानावरची निष्ठा या देशातल्या जवळपास सर्व राजकीय पक्षांमध्ये डळमळीत आहे. तत्वज्ञानावर निष्ठा असणारे पक्ष या देशामध्ये विकसित झालेच नाहीत असंही अनेक विचारवंतांना वाटतं. तत्वज्ञानाचा गवगवा आणि तत्वज्ञानाचा पुरस्कार केल्याचं राजकीय पक्ष नेहमी सांगत असतात, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात असं पाहायला मिळतं की तत्वहीन आणि तडजोडवादी त्याचबरोबर सत्तेसाठी तत्वाला तिलांजली देणारे पक्ष या देशामध्ये निर्माण झाले. याला कुठलाही पक्ष अपवाद नाही, तो राष्ट्रीय असेल किंवा प्रादेशिक असेल. म्हणजेच काय? तत्वनिष्ठेला अत्यंत गौण स्थान देणं, सत्तेला अधिक स्थान देणं, अशा पद्धतीची तडजोडवादी भूमिका या देशातल्या राजकीय पक्षांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणारे पक्ष सुद्धा नंतरच्या कालखंडामध्ये आपल्या तत्वापासून दूर गेल्याची अनेक उदाहरणं या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणून विचारसरणी आणि व्यवहारिकता यामध्ये जेव्हा अग्रस्थान द्यायची वेळ येते किंवा पसंती द्यायची वेळ येते तेव्हा त्या ठिकाणी वास्तविकतेला स्वीकारल्याचं पाहायला मिळतं. विचारसरणीला दुय्यम स्थान मिळतं. म्हणजेच काय? की तत्वनिष्ठेला गौण स्थान देणारे राजकीय पक्ष या देशामध्ये निर्माण झाले आणि या देशाचं हे काय आहे? एक महत्वाचं वैशिष्ट्य. पुढचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, पक्षांतर्गत संघर्ष आणि फाटाफूट. लक्षात घ्या, कुठलाही राजकीय पक्ष, या देशातला कोणताही राजकीय पक्ष घ्या, त्या राजकीय पक्षाचं स्थान आपण लक्षात घेतलं, त्या राजकीय पक्षाचं एकूण स्वरूप लक्षात घेतलं, विविध राजकीय पक्षांचा अभ्यास वेगवेगळ्या ठिकाणी अनेक विचारवंतांनी केलेला आहे, या ठिकाणी असं एक समान स्वरूप असं दिसतं की पक्षांतर्गत खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष या ठिकाणी या देशामध्ये अनेक विचारवंतांना दिसून गेला आहे. राजकीय पक्षामध्ये गटबाजीची लागण हे प्रत्येक राजकीय पक्षाला झाल्याचं पाहायला मिळतं. जवळपास सर्व राजकीय पक्षामध्ये अनेक गट उपगट असतात आणि हे एकमेकाला एकमेकाच्या विरोधात सत्ता संघर्ष करत असतात, एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि ही एक फार मोठं वैशिष्ट्य, पक्षांतर्गत खूप मोठा संघर्ष त्या ठिकाणी आपल्याला राजकीय पक्षामध्ये पाहायला मिळतो. कोणताही पक्ष याला अपवाद नाही, मग तो राजकीय पक्ष राष्ट्रीय असेल किंवा प्रादेशिक असेल. नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की 1885 मध्ये काय झालं की पक्षांतर विरोधी कायदा आला. परंतु पक्षांतर विरोधी कायद्यामुळे सुद्धा ही पक्षांतर्गत गटबाजी थांबली नाही, उलट पक्षामध्येच गटबाजी करण्याचे प्रयत्न त्यानंतरही फार मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या कृतीला विरोध करणे तेही पक्षामध्ये राहून, ही बाब सातत्याची या देशामध्ये राजकीय पक्षामध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून हे सुद्धा भारतीय राजकीय पक्षाचं खूप महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य मित्रांनो, व्यक्तिनिष्ठ राजकारणाचा अवलंब. आपण भारतीय राजकीय पक्षांची वैशिष्ट्य अभ्यासत आहोत आणि यामध्ये अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की व्यक्तिनिष्ठ राजकारणाचा या ठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष अवलंबित करत असल्याचं पाहायला मिळतं. भारतीय राजकीय पक्षाकडून व्यक्तिनिष्ठ राजकारणाचा अवलंब वेगवेगळ्या ठिकाणी केल्याचं निश्चितपणे पाहायला मिळतं. पक्षाचे राजकारण हे एखाद्या विचारसरणीभोवती फिरत नाही. खरं तर एखाद्या पक्षाचं राजकारण त्या विचारसरणीच्या आधारावर फिरलं पाहिजे किंवा विचारसरणीच्या आधारावर त्या पक्षाला उभारी मिळाली पाहिजे, परंतु विशिष्ट कार्यक्रमाऐवजी त्या पक्षाच्या नेत्याच्या भोवती ती फिरत असत. आणि म्हणून विभूतीपूजा ही भारतीय समाजाची एक मानसिकता आहे आणि या मानसिकतेचा खूप मोठा प्रभाव भारतीय राजकीय व्यवस्थेवर पडल्याचं पाहायला मिळतं. भारतीय राजकीय पक्षामध्ये सुद्धा विभूतीपूजेपासून दूर नव्हे, ते विभूतीपूजाचा खूप मोठा प्रभाव भारतीय राजकीय पक्षावर पडला. म्हणून काय होतं की पक्ष हे व्यक्तीच्या नावावर चालवले जातात, त्या व्यक्तीला वजा केलं की तो पक्ष शिल्लक राहत नाही, किंवा व्यक्ती त्या पक्षातून बाहेर पडला की त्याचे कार्यकर्ते त्याच्या पाठीमागे जातात.
एवढेच नाही तर कार्यकर्ते नेत्याचा अनुयायी म्हणून घेण्यामध्ये ते स्वतःला ते धन्यता मानतात कि तो राम आहे, मी त्याचा भक्त आहे किंवा मी त्याचा निस्सीम भक्त आहे. निस्सीम भक्त कोण आहे अशी एक स्पर्धा अनुयायीमध्ये राजकीय पक्षांच्या मागे लागत असते या देशात. आणि म्हणून नेत्याने पक्षपात केला की त्याचे अनुयायी सुद्धा त्याच्या पाठीमागे डोळे झाकून जायला लागतात. म्हणजेच काय मित्रांनो, व्यक्तिनिष्ठ राजकारणाचा अवलंब या देशामध्ये या देशातल्या राजकीय पक्षांनी केलेला आहे हे एक ठळक वैशिष्ट्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचं वैशिष्ट्य आहे शिस्तबद्ध संघटनेचा अभाव. राजकीय पक्ष काय असतात? राजकीय पक्ष हे विचाराच्या सरणीच्या आधारावर एकत्रित आलेला लोकांचा समूह असतो आणि शिस्तबद्धपणे आपल्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून त्या ठिकाणी कार्यरत राहणे संघटनेत हा महत्वाचा भाग असतो. परंतु भारतीय राजकीय पक्षांचं एक वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी शिस्तबद्धता नाही, संघटनेमध्ये शिस्तबद्धता पाहायला नाही पाहायला मिळत नाही. एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायचा तर काही त्याचे विशिष्ट निकष नाहीत किंवा त्या व्यक्तीने काही वैचारिक त्याची बैठक काय आहे हे पाहिलं जात नाही. म्हणजेच काय, वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडे शिस्तबद्ध संघटनेचा अभाव त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो. आणि म्हणून हा सगळा प्रकार सर्व राजकीय संघटनेमध्ये आहे, सर्व राजकीय पक्षामध्ये आहे. योजनाबद्ध संघटनात्मक बांधणी राजकीय पक्षांना आवश्यक असते, परंतु या संघटनात्मक बांधणीचा पूर्णपणे अभाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पक्षपातळीवर निवडणुका नियमित होत नाहीत, पक्षपातळीवर निवडणुकीच्या आधारावर नेतृत्व पुढे आलं पाहिजे, सर्वसंमतीच्या आधारावर पुढे आलं पाहिजे, परंतु असं होत नाही. म्हणजे संघटने हा संघट राजकीय पक्षांची संघटना ही शिस्तबद्ध आहे असं कुठेही पाहायला मिळत. व्यक्तीवर निष्ठा आणि कटबाजी यामधून काय झालं, यामधून या राजकीय पक्षामध्ये खूप मोठा अडसरण निर्माण झाला आहे ही बाब लक्षात घ्यायला लागेल. आणि म्हणून पुढचं राजकीय वैशिष्ट्य, राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे की जातीवादी पक्षांचा वाढता प्रभाव. भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय पक्षांचं जर अस्तित्व आपण पुढच्या कालखंडामध्ये पाहिलं आणि अभ्यासलं तर असं दिसतं की या देशामध्ये जातीवादी पक्ष खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. धर्म आणि जात याला प्राधान्य देऊन या देशामध्ये राजकीय पक्ष निर्माण होत आहेत आणि त्याला लोकांना जाती भावनेतून धार्मिक भावनेतून लोकांना आव्हान केलं जातं. आणि दुर्दैवाने असं आहे मित्रांनो, लोक सुद्धा त्याला पाठिंबा देतात. आणि मधून यामधून काय होतं की जातीय आणि धार्मिक उन्माद निर्माण केला जातो आणि त्याचा फायदा राजकीय पक्ष स्वार्थासाठी करतात. आणि ही बाब सुद्धा या देशातल्या राजकीय पक्षांची एक वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. जातीवादी पक्षांचा वाढता प्रभाव हे एक वैशिष्ट्य अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 70-75 वर्षामध्ये अनेक जातीवादी पक्ष अनेक भावनिक मुद्द्यांना पुढे करून जातीवादी धार्मिक उन्माद तयार करून पक्ष निर्माण झाले आणि त्याला लोकांचा पाठिंबा तत्कालीन मिळत गेला हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. आणि म्हणून पुढचं वैशिष्ट्य जे आहे ते आहे प्रादेशिक पक्षांचे वाढते महत्व. मित्रांनो, राजकीय पक्षांचं अस्तित्व अनिवार्य आहे, परंतु राजकीय पक्ष हे राष्ट्रीय पातळीवर निर्माण व्हायला हवे होते. परंतु या देशाची एकूण राजकीय व्यवस्था आणि सामाजिक परिस्थिती हे लक्षात घेता काय झालं, पुढच्या काळामध्ये प्रादेशिक पक्षांची खूप मोठी संख्या वाढत गेली. विशेषतः 1977 नंतर 1989 नंतर विशेषतः प्रादेशिक पक्षांची खूप मोठी संख्या या देशामध्ये वाढत आहे. दिवसेंदिवस प्रादेशिक पक्ष निर्माण होतात. निवडणुकीच्या काळात तर अनेक राजकीय पक्ष या ठिकाणी तयार होतात आणि निवडणुकीच्या काळामध्ये त्याचं पेव फुटतं हेही आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण इतर रचना आपल्याला पाहायला मिळते. स्वातंत्र्यानंतर बहुतेक राज्यामध्ये काय झालं, प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. आपण पाहतो तामिळनाडूमध्ये डीएमके असेल, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आहे, महाराष्ट्रात शिवसेना आहे, नंतरच्या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेस हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष म्हणून घेतला जात असला तरी त्याचा प्रभाव महाराष्ट्रापुरताच आहे. म्हणून त्याला महाराष्ट्रापुरता त्याची ओळख आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम, आसाम, त्रिपुरा, मेघालय,
मिझोराम, नागालँड, गोवा इत्यादी छोट्या छोट्या राज्यांमध्ये सुद्धा त्या त्या पक्षातील राजकीय पक्ष निर्माण होतात, त्या त्या प्रदेशापुरते त्या त्या राज्यापुरते पक्ष निर्माण होतात आणि सत्तेमध्ये सहभागी होत असताना पहा. एवढंच नाही तर उत्तर प्रदेश सारख्या देशामध्ये, उत्तर प्रदेश सारख्या प्रदेशामध्ये आणि बिहारमध्ये सुद्धा काही विशिष्ट राजकीय पक्षांना प्रादेशिक पातळीवर स्वीकारले गेल्याचं त्या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं. म्हणजेच या देशामध्ये प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व निर्माण झालं आहे, ते वाढत आहे आणि मधल्या कालखंडामध्ये तर प्रादेशिक पक्षांचं सरकार केंद्रामध्ये सुद्धा सत्तेवर आलं होतं. परंतु गेल्या बीजेपीच्या उदय आणि विकासानंतर प्रादेशिक पक्ष केंद्रात जरी नसले तरी त्यांचं महत्त्व कमी झालेलं नाही, प्रादेशिक पक्ष वाढताना दिसत आहेत, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, भारतीय राजकीय पक्षांची ही काही ठळक वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहे. या ठळक वैशिष्ट्यांचा थोडक्यात आढावा आपण आणखी आपण घेऊया की कुठली ठळक वैशिष्ट्य आहे. की या देशामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. नंबर दोन, काही काळ एक प्रबळ पक्ष होता. नंबर तीन, तत्वनिष्ठतेला राजकीय पक्ष गौण स्थान देतात. नंबर चार, पक्षांतर्गत संघर्ष आणि फाटाफूट पाहायला मिळते. नंबर पाच, व्यक्तिनिष्ठ राजकारणाचा या ठिकाणी अवलंब अनेक राजकीय पक्ष करताना दिसतात. शिस्तबद्ध संघटनेचा अभाव राजकीय पक्षात पाहायला मिळतो. जातीवादी पक्षांचा वाढता प्रभाव हे सुद्धा एक वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर प्रादेशिक पक्षांचे वाढते महत्त्व ही काही प्रमुख वैशिष्ट्ये भारतीय राजकीय पक्षांची आहेत. अगदी थोडक्यात यांचं विवेचन केलेलं आहे. पुढच्या भागामध्ये मित्रांनो आपण महत्त्वाचे राष्ट्रीय पक्ष यांची ओळख करून घेणार आहोत, त्यांचे स्वरूप आणि त्याचे वैशिष्ट्य यावर प्रकाश टाकणार आहोत. या ठिकाणी आपण थांबलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो.